पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी चिवडा मसाला कसा बनवायचा ही रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग चिवडा मसाला बनवायला सुरुवात करूयात. चिवडा मसाला तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 3 टेबलस्पून धणे, 3 टेबलस्पून बडीशेप, 3 टेबलस्पून जिरं, 3 टेबलस्पून पांढरे तीळ. इथे काही मी खडे मसाले घेतले आहेत, त्यात 7 तमालपत्र, 25 लवंगा, 30 काळी मिरी, 1 इंचाचे 6 दालचिनीचे तुकडे, हे दगडफूल आहे ते घेतले मी 3 टेबलस्पून, 1 टेबलस्पून तेल. इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. जे आपण 1 टेबलस्पून तेल घेतलंय त्यातलं मी थोडस तेल यात ऍड केलंय. आणि जे आपण गरम मसाले घेतले होते खडे मसाले ते यात 1 बाय 1 ऍड करून आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे. थोडस तेल टाकून मी यात धणे परतून घेते. हे धणे मी 2 मिनिटं खमंग रोस्ट करून घेतले आहेत. याला मी आता एका प्लेट मध्ये काढून घेते. पुन्हा थोडस तेल ऍड करून यात जिरं आणि बडीशेप हे दोन्ही मी एकत्र रोस्ट करून घेते. बडीशेप आणि जिरं 2 मिनिटं खमंग रोस्ट करून घेतलंय. यालाही मी एका प्लेट मध्ये काढून घेते. आता आपल्याला पॅन मध्ये तीळ ऍड करायचे आहे. तीळही खमंग रोस्ट करून घ्यायचे. तीळ मी 2 मिनिटं छान रोस्ट करून घेतले आहेत. यांनाही मी एका प्लेट मध्ये काढून घेते. आता 1 टेबलस्पून तेलापैकी जे थोडस तेल उरलंय ते मी यात ऍड करते. आणि यात आपल्याला आता लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि दगडफूल हे सर्व परतून घ्यायचं आहे. हे खडे मसाले आपल्याला करपू द्यायचे नाहीयेत तर यांना आपल्याला स्लाइटली रोस्ट करून घ्यायचं आहे. 2 मिनिटं हे सर्व खडे मसाले मी रोस्ट केलेत. यांनाही मी एका प्लेट मध्ये काढून घेते. आता मी पॅन मध्ये जे तमालपत्र घेतले होते ते ऍड करते. तमालपत्र ही आपल्याला जस्ट कुरकुरीत होतील असे 2 मिनिटं रोस्ट करून घ्यायचे. तमालपत्र मी 2 मिनिटं छान रोस्ट करून घेतले. यांनाही मी एका प्लेट मध्ये काढून घेते. हे सर्व मसाले मी 2 मिनिटं खमंग रोस्ट करून घेतलेले आहेत. यांना आता आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आणि गार झाल्यावर यांना आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी याला पूर्ण गार करून घेते आणि मिक्सर मधून ग्राइंड करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. सर्व खडे मसाले मी मिक्सर मधून ग्राइंड करून घेतले. यांना मी आता काढून घेते. हा आपला चिवडा मसाला रेडी आहे. यामध्ये मी लाल तिखट ऍड केलेलं नाहीये. लाल तिखट किती ऍड करायचं आणि हा चिवडा मसाला किती ऍड करायचा, कसा वापरायचा हे मी माझ्या चिवड्याच्या रेसिपीमध्ये दाखवले आहे. ही चिवडा मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.